नमस्कार. चैतन्य चक्रवर्ती परमेश्वर ब्रह्मविद्या माऊली ब्रह्मविद्या माऊली परमपूज्य दिवेकर गुरुजी आणि सर्व गुरुजन आणि साधक यांना माझा प्रणाम. मी पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहे, स्वतःची प्रॅक्टिस करतो. आधी मी माझा अनुभव सांगतो आणि मग मी ब्रह्मविद्याशी कसा तो रिलेट करतो ते मी सांगतो. 11 जुलै 2006 रोजी सगळ्यांना माहीत असेल की सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते संपूर्ण लोकल ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर मुंबईमध्ये. त्या एका ट्रेनमध्ये मी होतो. संध्याकाळी 5 ची ट्रेन पकडून मी चर्चगेटवरनं माझी कामं आटपून निघालो आणि कांदिवलीला माझ्या ऑफिसात जायला निघालो. आणि ॲज युज्युअल फर्स्ट क्लासमध्ये असल्यामुळे मला बसायला जागा मिळाली. मी ब्रीफकेसवर ठेवली आणि झोपून गेलो. अंधेरी स्टेशनला 5:45 जाग आली. म्हटलं अजून वेळ आहे कांदिवली यायला, म्हणून परत झोपायची तयारी करत होतो. पण 2-3 मिनटं गेली असतील आणि मोठा बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट झाल्यावर संपूर्ण डब्यात धुरात म्हणजे फॉस्फरसचा धूर आला आणि संपूर्ण काळोख झाला. मी शांत बसलो होतो. संपूर्ण किंकाळ्या आणि भीतीचं वातावरण, धावपळ चालू होती. मी शांतपणे धूर ओसरला, खाली बसला. मी उठलो, बॅग घेतली आणि बघितलं तर आजूबाजूला कोणच नाही, डबा पूर्ण रिकामा. मी साईडने उतरलो एका डब्यात. मग रुळावरती ते दगड असतात त्याच्यावर मी उडी मारली आणि त्याच्यावर खाली उडी मारल्यावर जरा पाय लटपटले, बसला गेलो आणि चालायला लागलो पश्चिमे साईडला जोगेश्वरी स्टेशनजवळ. सगळे लोक माझ्याकडे बघून धावाधाव करत होते. हो तुम्हाला खूप लागलं आहे, तुम्हाला खूप लागलं आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. म्हटलं मला तर काहीच लागलं नाही आहे, मला जाणवत पण नाही आहे असं काय. त्यामुळे तुमचे माझ्या संपूर्ण शर्टावर रक्ताचे डाग पडले होते. त्यांना असं वाटत होतं की मलाच लागलं आहे खूप. तर मी सांगितलं फक्त मला तुम्ही कांदिवलीपर्यंत रिक्षा करून द्या. आणि मी मिसेसला लगेच फोन केला की मी आज ऑफिसमध्ये जात नाही आहे, मी घरी येतो आहे. बाकी तिला काही सांगितलंच नाही आणि चालू लागलो. आणि मग मला एकाने एस वी रोडपर्यंत सोडलं. तिकडनं मी चालायला लागलो तर सगळेच लोक परत येत होते. बरेच 2-3 आणखीन बॉम्बस्फोट तोपर्यंत झाले होते. रिक्षा बंद होत चालल्या होत्या, बसेस बंद होत चालल्या होत्या. तेवढ्यात काय माहीत नाही की एक रिक्षावाला माझ्यासमोर आला आणि मला बोललं आपल्याला कुठे जायचं आहे. म्हटलं मला कांदिवलीला जायचं आहे, मी तुम्हाला सोडतो. त्यांनी मला घेतलं, स्टेशन घरी सोडलं. माझ्याकडे 1 रुपया पण घ्यायला तयार नाही तो माणूस. म्हटलं तुमचं डिझेलचा खर्च आहे, पेट्रोलचा खर्च आहे, तुम्ही घ्या. नाही नाही नाही. म्हटलं ठीक आहे. मी घरी गेलो, बायकोनी बघितलं म्हणे म्हणे एवढं लागलं आहे तुम्हाला, एवढं लागलं आहे. सगळ्यांना असंच वाटत होतं पण मला काही लागलं नव्हतं. फक्त डोक्यात थोड्या काचा गेल्या होत्या. आणि घरी गेल्यावर शर्टाच्या खिशात बघितलं तर पूर्ण काचांनी शर्टचा खिसा भरला होता. म्हणजे त्या ट्यूबलाईटच्या काचा होत्या का आणखीन कुठल्या काचा होत्या मला माहीत नाही, पण माझ्या खिशात त्या होत्या. फक्त माझा चष्मा कुठे उडाला हे मला काही समजलं नाही. आता ब्रह्मविद्या त्यावेळेला मी 2004 पासून ब्रह्मविद्या चालू केली होती आणि 2006 झालं तेव्हा प्रदीप आपला साठे सरांचा प्रदीपकचा माझा क्लास चालू होता आणि आमचे 50-60 पाठ झाले होते. ब्रह्मविद्येमुळे मला शांत राहण्याची एवढी सवय झाली होती की कधीही मी पॅनिक होत नव्हतो. आणि त्याच्यामुळेच मी डब्यात जरी स्फोट झाला तरी मी उठलो नाही, धावलो नाही किंवा काही केलं नाही. मी शांत बसून राहिलो आणि मग मी उतरलो. दुसरं म्हणजे मला कुठलाही निगेटिव्ह विचार माझ्या मला आला नाही. मला असं वाटतच नव्हतं की कसली भीती पण वाटत नव्हती की मला काय झालं आहे का किंवा बाहेर काय असं होणार आहे किंवा आणखीन मला काही त्रास होणार आहे का. कसलंही मला टेन्शन नव्हतं, कसलीही भीती नव्हती. मी शांतपणे डब्यातनं उतरलो आणि ते पण मी पश्चिमे साईडला उतरलो. मी जर या साईडला उतरलो असतो तर मला बरीचशी प्रेतं पडलेली दिसली असती, कारण प्लॅटफॉर्मवर सगळी प्रेतं लावून ठेवली होती आणि तेही दृष्ट्या मला दिसलं नाही. आणि नंतर मला जेव्हा समजलं की बऱ्याच लोकांना त्याचा पण शॉक बसला आहे की त्यांनी असं दृश्य बघितल्यामुळे त्यांना शॉक बसला आहे, मला तेही जाणवलं नाही. त्याच्यामुळे ब्रह्मविद्येमुळे मला शारीरिक आणि मानसिक कुठलीही इजा झाली नाही हे मी स्पेशली नमूद करतो. आणि मला म्हणून आजपर्यंत मी जवळजवळ आता 19 वर्ष ब्रह्मविद्येमध्ये आहे आणि तो टिकून कायमचा राहणार आहे. आणि मी तुम्हाला पण सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी असेच कायम याच्यामध्ये राहा. धन्यवाद.